राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे विधान परिषदेचे दोन पदवीधर मतदारसंघ आणि दोन शिक्षक मतदारसंघ यांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं काल कार्यक्रम जाहीर केला विलास पोतनीस निरंजन डावखरे किशोर दराडे आणि कपिल हरिश्चंद्र पाटील हे चार सदस्य सात जुलैला निवृत्त होत आहेत त्यामुळे मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार जागांसाठी दहा जूनला मतदान होणार आहे पंधरा मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल बावीस मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील चोवीस मे रोजी अर्जांची छाननी होईल तर सत्तावीस मे पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे बातम्या थोड्याच वेळात